चला चला कुमारजी विनंती असेल आपल्याला थोडंसं स्पीडअप घ्या, सहकार्य करा आयोजकांना, कारण आपल्याला मैदान उपलब्ध होणं खूप गरजेचं असतं प्रत्येक स्पर्धेसाठी, आणि ते ज्यांनी दिलंय त्यांना सहकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, याची विनंती आहे आपल्याला. पहिला चेंडू, हो हो, लाऊड साऊंड, बिग 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 हेड, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पुढचा चेंडू, ओहो, चांगला फटका आहे, अप्रतिम आहे. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू दंदन 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 चाललाय सीमारेषेकडे. इथे मात्र प्रयत्नांची पराकस्ता केली जाते. दुसऱ्या धावेचा मानस आणि दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला कट पाहायला मिळाला. नजर शेवटपर्यंत चेंडूवरती असणं गरजेचं असतंय ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे कट शॉट खेळायचे आहेत. कारण आपण सातत्यानं लेदर बॉल पाहतो, परंतु तो एक वेगळा कन्सर्ट आहे, वेगळी भूमिका असते, वेगळ्या खेळपट्टी असते. इथे खूप वेगळं आहे. ओ हो यार, अप्रतिम अप्रतिम सतीश देठे काय फलंदाजी करतायत यार. खरोखरच स्क्रीनवरती पाहत असताना तुमच्या टायमिंगची इथे प्रशंसा नक्कीच करू आम्ही मित्रांनो, कारण काय लाजबाब टायमिंग घेत आहेत. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली जाते आणि कुमार शेलार यांच्यावरती चढवला जातोय हल्ला. पहा इथे मात्र थोडासा चपल झाले ऑफ साईडला आणि जी थोडीशी झुकण्याची जी ॲक्शन केली जाते ना, त्यावरतून चेंडूची नजर हटत नाही त्यामुळे मित्रांनो, आणि मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच ते